उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली त्यांच्या वाढदिवसाठी. त्यांनी आरोप केलेले आहे सरकारवर. आणि आता शिवसेनेच्या आमदारांना पण फिरण्याची मला तुम्हाला विचारायचं की उद्धव ठाकरेंना तुम्ही कधी तरी विचारा की सामना सोडा तरी तुम्हाला तरी इंटरव्ह्यू द्यायला लावा. मग तुम्हाला आम्ही जे प्रश्न विचारायला लावतो तो माणूस परत घराच्या बाहेर येणार नाही. आपल्याच कामगाराला इंटरव्ह्यू देणं ह्याला पुरुषार्थ म्हणत नाही, ह्याला मर्दानगी म्हणत नाही. ते स्क्रिप्ट असते की बाबा मला हे विचार, आज थंडी वाटते का, ए सी चालू आहे का, आज संध्याकाळी जेवलात काय, शाकाहारी आहे का मांसाहारी, हे प्रश्न कोणी उत्तर देऊ शकतं. पण तुम्ही दुसऱ्यांवर टीका करण्यापेक्षा तुमच्या 2.5 वर्षाच्या सरकारमध्ये तुम्ही नेमकं काय केलं याचं पहिलं उत्तर द्या. एनडीएमध्ये दुसरं मग त्यांच्या MVA मध्ये महाविकास आघाडीमध्ये मुस्लिम लीग नाही आहे का, रझा अकॅडमी सारखे दहशतवादी नाही आहेत का, आणि ईडी CBIची तुम्ही काय चोरी केली नाही तर तुम्ही ED CBI इन्कम टॅक्सला का घाबरता? सांगा आम्ही दुधासारखे स्वच्छ आहोत, आम्हाला काही कोणाची काही चिंता करायचं सांगा आणि मोकळे व्हा. पालकमंत्र्याच्या दालनापेक्षा हे जे मी आता माझ्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं हे अस्लम शेखला दिलेलं हे जे पत्र आहे जिथे त्याला महापालिकेचा पुराचा पुरा बंगला दिलेला होता महाविकास आघाडीच्या टायमाला, त्याबद्दल पहिला म्याव करणाऱ्या आमदारांनी उत्तर द्यावं मग आमच्यावर टीका करावी. उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिलेली आहे त्यामध्ये खेकडा अशी उपमा देण्यात आलेली आहे आमदारांना, तर कसं उठताय तुम्ही याकडे? अरे खेकडा काय उपमा देता, कधी पॉपलेट म्हणा कधी सुरमाई म्हणा, कोकणात येत ना, कोकणातली सगळ्या मच्छी खातात ना, ते खेकड्याचं थांबकी त्यांना माहित नाही, त्याच्या नांगीमध्ये जे येतं ना एखाद्या तर त्याला तोडल्याशिवाय राहत नाही. हे खेकड्याची ताकद असेल धरण फोडलं का नाही त्यांच्या भाषेत, म्हणून खेकड्याला इतकं कमजोर समजू नका. खेकड्याने तुमची सत्ता उलटवली, खेकड्याने तुम्हाला रस्त्यावर आणलं, म्हणून त्यांच्याकडे या भावनेतून पाहू नका. लोकांची ताकद ओळखायला असेल, तुम्ही जे वागताय, तुम्ही जे चालताय, जे बोलताय, त्याच्यामुळे व्यक्तीचे त्रास झालेला आहे त्याचं हे उदाहरण. अजित पवार यांनी भाजपाशी हातमिळवणी करून अर्थमंत्री झाल्यावर आता निधी भरावर वाटप केला जातोय आणि विरोधक आमदारांवर कुठेतरी दुजाभाव केला जातोय असं बोललं जातंय निधी वाटपामध्ये. सत्तेमध्ये असल्यानंतर सत्ताधाऱ्यांना जास्त निधी मिळतो हे पहिल्यापासून चालत आलेले आहे. त्यांच्या कार्यकालात काय झालं तेच झालं, आताही तेच होत म्हणून नवीन काही झालेलं नाही. आणि यावेळेला येणारी निवडणूक लक्षात म्हणजे सर्वांना चांगला भरभर मतदारसंघात कामं झाली तर नागरिक खुश असतात, त्यांची कामं झाली तर ते आमच्या बरोबर असतात, हा उद्देश असतो. आणि म्हणून त्याने दिलेल्या निधीबद्दल किती टीका झाली तर त्याची आम्ही परवा करतो. काय नाही, मनातली मळमळ, मनातली जळजळ सगळी तोंडातून बाहेर पडताना दिसून आलेली आहे. आणि आपलं पद गेल्याचं खूप मोठं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतं. रोज एक एक सहकारी सोडून चाललेला आहे, कोणी आता शिल्लक राहायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे ही सगळी मुलाखत ही मानवातली त्यांनी मळमळ झटकलेली आहे. खेकडे आहे, सडलेली पानं आहेत, बाटगुळ आहेत, आमच्या बायका पळून जातील, आमचे मुर्दे पडतील, या खेकड्यांनी चमत्कार करून दाखवलेला आहे. हे आता वाघाच्या भूमिकेत आलेले आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत, आमचा मुख्यमंत्री आहे, आमचे मंत्री आहेत आणि राज्यभर आता आम्ही संपूर्ण राज्याचा डोलारं सांभाळत आहोत, लोकांची कामं सक्षम परत आहोत. आम्ही त्यांच्या घरात बसून नाही आहोत. हे बघा, दिल्ली वारी तिथेही भाजपचं सरकार आहे, नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान आहेत. आम्ही आणि त्यांच्याकडे जर राज्याचे मुख्यमंत्री एक आघाडीतला नेता म्हणून जर जात असतील त्यात भावुक आहे. पण तुम्ही त्यांना म्हणा टीका करता की मुजरा करायला गेले, मग तुम्ही सोन्याजीकडे जायचे त्यावेळे तुम्ही किती मुजरे करायचे हे विसरले का तुम्ही? नाही आता ते एकाला चोप करायचं आणि जो आपल्याला ज्याला आपण मारायचं षडयंत्र केलं होतं तो आज आपल्या छाताडावर मुख्यमंत्री त्या ठिकाणी वावरतात हे सहन होत नाही, पाहिलं जात नाही. त्याच्यामुळे ते शिंदेना नाव ठेवणार आणि बाकीच्यांना चुकवणार. माझ्या त्यांना प्रांजळ शुभेच्छा आहेत.